नावासहित तुमच्या पदासहित विषय काय तो सांगायचा? मी उपोषण राठा, सेवानिवृत्त शेवट, हरितापीराम महाले. आम्ही 2017 पासून आमच्या वेतन आयोगाच्या फरटासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलो आहेत. मागच्या वेळेला 20 तारखेला 20/3/2024 माननीय भोसले साहेब यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की आम्ही आचारसंहिता झाल्यानंतर आम्ही तुम्हाला ताबडतोब 7वा वेतनाच्या फरटाची रक्कम देण्यात येईल. परंतु यांनी आमचे विश्वासघात केलेला आहे. यांना ठात्याने वेळोवेळी मागणी केलेली आहे संचलन तुटीबाबत, तरी यांनी त्यांचा विषय घेतलेला नाही. तसेच माननीय अजितदादा पवार यांचे आदेश यांना आलेले आहेत. माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ साहेब यांचे पत्र आलेले आहेत. आमचे पत्र आले, शासनाचे निर्णय 2014, 2024, 2023 निर्णय यांना दिलेले आहेत. शासनाचे आदेश असताना हे जर शासनाचे निर्णयना धुडसात देत असतील आणि आम्हाला निवृत्त शेवटांना जर पेन्शन देत नसतं, आमचं जीवन मरणाचा प्रश्न आहे, तरी आम्हाला यांनी हे रकमे पेन्शन देण्यात यावी हे का देत नाही? पैसे यांचे बँकेत असून हे आम्हाला पैसे देऊ शकत नाही, याचे डोळ बंडाल का आहे? मात्र यांना कॉर्पोरेशनला 100 कोटी रुपये मात्र हे खाजगी ठेकेदारांना देण्यात यांना पैसे आहेत, पण आम्हाला द्यायला यांना पैसे नाहीत का? यांनी जर आम्हाला पैसे द्यावेत, आम्ही यांनी पैसे दिले तर आम्ही उपोषण करणार. जर जोपर्यंत पैसे देत नाही, जोपर्यंत ते PMPला हे संचलन तुटीच्या निधीचा छेद देत नाही, तोपर्यंत हे उपोषण कायम चालू करण्यात राहील. आणि वेळ पडली तर आजीवन जे आपले विद्यमान शेवट आहे ते सुद्धा पाठिंबा देऊन केव्हा PMT बंद पडेल याचा भरोसा नाही. आणि हे जर बंद पडले याला सर्वोच्च जबाबदार माननीय दोन्ही महानगरपालिकेचे आयुक्त राहतील, एवढं मी सांगतो आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आमच्यासाठी या ठिकाणी वेळ देऊन आम्हाला जे सहकार्य केले असे आमचे जाधव साहेब TV10 टीमचे यांचे आम्ही शेतशा ऋणी व आभारी आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनटं, तुम्ही घोषणा देणार आहे का? बरं बरं, ठीक आहे, तुमचं जे असेल तर बरं. सर, प्रश्न परत असा आहे की आत्ताचं आंदोलनाचं स्वरूप काय हे तुम्ही सांगितलं नाही. आनंद, आत्ताच्या आंदोलनाचं स्वरूप असं आहे, जोपर्यंत हे आम्हाला यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे जर यांनी PMPला अजून जोपर्यंत यांनी संचलन तुटीचा छेद देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण करणार आहेत. यांनी संचलन तुटाचे छेद द्यावा व आम्हाला सेवानिवृत्त शेवटांना हे रकमी परत देण्यात यावा. त्या आम्हाला 4 हप्ते देऊन आमच्याकडे उपयोग नाही. आज आमचा एक सहकारी विठ्ठल लडचत हे आज त्यांची मयत झालेले आता त्यांची हो आज त्यांचं आम्ही त्यांच्या मयतीला सुद्धा आता गेलो नाही. 12 वाजता त्यांची मयत आहे, तरी आम्हाला त्यांना आम्ही इथं त्यांना श्रद्धांजली वाहतो, त्यांच्या आत्मा शांती मिळावं. पण यांनी जेव्हापर्यंत हे त्यांना आम्हाला सेवानिवृत्ती शेवटांना संचलन तुरीचा छेद देत नसतो तोपर्यंत त्यांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळू शकत नाही, एवढं बोलतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्यातले सेवानिवृत्त शेवट ज्येष्ठ श्री विठ्ठलराव लडचत यांच्या वैकुंठ जमान झालेले, त्यामुळे आम्ही कोणतंही त्यांना घोषणा देऊ शकत नाही. आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत व त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही 2 शब्द इथं थांबतो आणि त्यांना श्रद्धांजली वाहतोय. एक मिनटं, हां. मी राजेंद्र अनंतराव खराडे, अध्यक्ष PMT कामगार संघ इंटक पुणे, मान्यताप्राप्त. आज या ठिकाणी उपोषण करते हरी महाले हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. ह्या उपोषणाला PMT कामगार संघ इंटकचा जाहीर पाठिंबा आहे. या निमित्तानं आज अतिरिक्त आयुक्तांची आम्ही चर्चा केली सकाळी की हे जे सेवानिवृत्त लोक आहेत त्यांना पैसे वास्तविक पाहता उपोषण न करता, आंदोलन न करता दिले गेले पाहिजे होते, पण ते तसं झालेलं नाही. पुण्याच्या पालकमंत्र्यांनी आज 1 महिन्याची मुदत दिली होती देण्याची, ती काल 26 तारखेला संपलेली आहे. म्हणून आज 27ला ही लोक पैसे मागायला बसलेत, यामध्ये त्यांचं काही मागणी गैर आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळं आमची एवढीच विनंती होती आज प्रशासनाला की यांना तुम्ही पैसे देणार आहात, त्यांना एक लेखी पत्र द्या की बाबा आयुक्त आज मुंबईला गेलेले आहेत, 4 दिवसानंतर आम्ही मुख्य सभेची मान्यता घेऊ आणि त्याच्यानंतर आम्ही हा चेक अमुक तारखेला देऊ, तोपर्यंत तुम्ही थांबा
ते थांबले असते बिचारे, पण ह्या लोकांना आज डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, सांध्यादुखी आहे, हे सर्व प्रकारचे आजार आहेत. जर भर पावसामध्ये ही लोकं जर भिजत बसली आणि उद्या एखाद्याला पॅरालिसिस झाला, एखाद्याला अटॅक आला, एखाद्याला चक्कर आली आणि जर त्याच्या जीवितांचं बरं वाईट झालं तर ह्याला पुणे महानगरपालिका आणि पी एम पी एल प्रशासन या ठिकाणी जबाबदार आहे याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. तेव्हा अतिरिक्त आयुक्तांचं असं म्हणणं आहे की आम्ही आयुक्तांशी बोलतो आणि जर आयुक्त असं म्हटले की ठीक आहे आपण यांना द्यायचीच आहे, त्यांना एक पत्र देऊया, जर त्यांनी प्रामाणिकपणे पत्र दिलं तर आम्ही उपोषणकर्त्यांना विनंती करू अध्यक्षा नात्यानं की हे पत्र घ्या आणि 4-8 दिवस महापालिकेला आपण संधी द्या. परंतु जर तुम्ही पत्र दिलं नाही तर हे सोमवारी आंदोलन तीव्र होईल आणि इंटक पूर्ण ताकदीनिशी ह्या आंदोलनात उतरेल आणि जर पुण्याची हृदयवाहिनी जर बंद पडली तर याची सर्व जबाबदारी पुणे महानगरपालिका आयुक्त यांची राहील हे या ठिकाणी निश्चून सांगतो. धन्यवाद. राजेंद्र खराडे, अध्यक्ष, पी एम टी कामगार संघ, इंटक, पुणे. टीव्ही 10 आणि आज या ठिकाणी TV 10 ही जी वाहिनी या ठिकाणी आली आणि तिने मागच्या आंदोलनामध्ये आवाज उठवला आणि ह्याही आंदोलनामध्ये आवाज उठवला. श्रमिक शक्तीची चाड याला आहे म्हणून मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी असंच संपूर्ण आंदोलन मिटेपर्यंत सहकार्य करावं अशी विनंती करतो. धन्यवाद. नाव सांगा, नाव सांगा. किसन कोंडीबा उंप. मोठ्या ना किसन कोंडीबा उंप. हां, 3-4 वर्ष झाले मला, आता 3.5 वर्ष झाले पूर्ण. अजून काही आमचं फरकाचे पैसे मिळाले नाहीत. हां, मला काय मुलं सांभाळत नाहीत, काय नाहीत आमचं याच्यावर. डायबिटीस हे बघा, औषधं बिषधं येत माझ्या डोळं. बापरे, अशी परिस्थिती गंभीर आहे. सगळंच ठेवावं लागतात ही. बरोबर आहे. हा, 2-3 टाईम औषधं घ्यावं लागतात. नाही, काळजी घ्या बघा. बघूया आपण. मी परत जाणार आहे आतमध्ये आणि अडीचशे कमिशनर बोलायचा प्रयत्न करतो. त्याचं काय म्हणणं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवीन.